जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरण, त्याचप्रमाणे नंदुरबार शहराला आगामी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी डॉक्टर विजय गावित यांनी आयोजित केलेली तापी नदीतून 200 कोटी रुपये खर्च योजना तयार करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेस त्यांनी विरोध दर्शवला आहे. तर पाणीटंचाई ही काही काळाची आहे, परंतु आगामी काळात ही पाणीटंचाई पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दूर होईल व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल. तर आगामी 2040 पर्यंत नंदुरबार शहराला कोणत्याही प्रकारचा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा देखील खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. नंदुरबार नगरपालिका तसेच नंदुरबार शहरातील विविध विषयांवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोप यांना आज झालेल्या पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर देत तुफान फटकेबाजी केली आहे. तर नंदुरबारच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविणारे डॉक्टर विजय गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला व शहराला कायमच विरोध केला आहे, असा सणसणाटी खुलासा आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. तर मंत्री डॉक्टर गावितांना यांना नंदुरबारच्या जनतेचा एवढा कुळका आला आहे, जसे नंदुरबारची जनता ही अफगाणिस्तान मधून आल्यासारखे त्यांच्या प्रतिपुतना मावशीचे प्रेम गावित साहेबांचे उतुजात आहे. नंदुरबार नगरपालिकेचा यावर कुठलीही मंजुरी व प्रस्ताव तयार नसताना हा प्रकल्प राबविण्यासाठी गावित साहेब एवढे उतबेळ का झाले आहेत, असा देखील प्रश्न यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे. नेमका विरचक धरणावर जात माजी खासदारांना नंदुरबारच्या जनतेचे प्रेम कसे उसंडू लागले, असा तिखट सवाल आजच्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे. तर विरचक प्रश्नावरून माझ्या झराळी येथील मुख्य फॉर्मच्या बाबत तर्क वितर्क लावणाऱ्या माजी खासदार यांची देखील डिग्री पूजा खेडकर प्रमाणे तपासणी आवश्यक आहे. त्या खरंच डॉक्टर आहेत, त्यांची देखील डिग्री ही तपासणे गरजेचे आहे, असा देखील मिश्किल टोला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना लगावला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या चौकशी बाबत व बांधकाम विभागांतर्गत करण्यात आलेल्या 3054 कामांची न्यायालय चौकशी सुरू असताना त्या कामांचे देखील बिले काढण्याचा प्रताप जिल्हा परिषदेचे काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अध्यक्ष करीत असल्याचा खुलासा या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. किंवा या शहराच्या साठी काम करत असताना मी याच्या पूर्वी सुद्धा जिथं जिथं विरोध झाला आहे तिथं तिथं विरोध सांगितलाय. मी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, महाराणा प्रतापांचा पुतळा असेल, हे बसवताना डॉक्टर गावित साहेबच सामान्य प्रशासनाचे मंत्री होती, त्यांची एनओसी लागणारच होती आणि त्यांनीच ती एनओसी दिली. याच्यापूर्वी सुद्धा मी त्यांचे आभार मानले. पण नाट्य मंदिर जेव्हा मंजूर झालं तेव्हा सुशीलकुमार शिंदे होते, मी काँग्रेसचा आमदार होतो, काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता आणि गावित साहेबाने मी एकत्र होतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर थोडाफार माता माझा बी असेल ना, की मी पण सिटिंग आमदार होतो आणि काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होतो, तरी सुद्धा आपण गावित साहेबांचे वेळोवेळी आभार मानले. त्यांना सुद्धा 95 पासून नंदुरबारची जनता निवडून देते. आज 25-30 वर्ष झाले, 30 वर्ष झाले त्यांना हे सातत्याने निवडून येता येता. आता या विरचक प्रकल्पावर सुद्धा ताई आल्या होत्या. ताई साहेब खरं म्हणजे विरचक प्रकल्पाचं पाणी पाहायला आल्या होत्या का माझं फार्म हाऊस पाहायला आल्या होतं मला माहित नाही, पण त्यांची क्लिप बघा, असं तिरपा कट मारून राहिल्या त्या बघताना, म्हणजे त्यांना घर पाहायला आल्या होत्या त्या असं मला वाटतं. तरी त्यांनी बोट दाखवलंय की हे धरण भरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून घोषणा केली आहे. आणि मला आठवतं परमेश्वर पाणी पाडेल भविष्यामध्ये या धरणामध्ये, निश्चित नंदुरबार शहराचा एका वर्षाचा प्रश्न सुटेल. पण आता गावित साहेब बोलतात की हे धरणच माझ्यामुळे झालं. माझी विनंती आहे गावित साहेबाला सुद्धा की थोडंसं खरं बोलायचं, बस प्रामाणिकपणे. आता मी त्यांच्या समोर एकत्र येऊन बी ते खोटंच बोलले तर मी काय करणार, पण कागद कधीबी लपवली जात नाही. गावित साहेब म्हणाले की या धरणाला मी पैसे दिले. खरं म्हणजे या धरणाची मान्यता ही 1994 झाली जेव्हा डॉक्टर पदमसिंग पाटील साहेब पाटबंधारे मंत्री होते, त्यांनी या धरणाला मंजुरी दिली.
विजय कुमार गावित सर तेव्हा औरंगाबादला होते, त्याच्यानंतर आले आणि त्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून अपक्ष निवडून आले हे सत्य आहे. पण हे धरणच्या प्रशासकीय मंजुरीच्या वेळेला त्यांचा दुरान्वय संबंध नव्हता. जेव्हा योजना मंजूर झाली तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की धरणामध्ये नगरपालिकेचा जो हिस्सा होता तो मी आदिवासी खात्यातून भरला आणि म्हणून नगरपालिकेला धरणाचे पैसे द्यावे लागले नाहीत. मी आजही सांगतो की गावित साहेबाचं बी आता वय होतंय आणि आता जर आपण मुलींवर किंवा मुलांवर जबाबदारी टाकली तर ॲटोमॅटिक माणसाचं थोडंसं डिस्टर्ब होतो माणूस. त्यांनी जे सांगितलं या धरणाचे पैसे, आता हा धरणाचा जी आर जेव्हा निघाला तेव्हा गावित साहेब आदिवासी विकास मंत्री नव्हते, हा 2004 आहे जी आर 4 निवडणुकीमध्ये मीच त्यांच्या बरोबर होतो. पण हा 4 जेव्हा या पाणी पुरवठा योजनेसाठी 9 कोटी रुपये नंदुरबार नगरपरिषदेने भरावेत असं नियमामध्ये होतं, कारण 33% पाण्याचं आरक्षण नंदुरबार शहरासाठी होतं, याची जेव्हा फाईल फिरवत होतो तेव्हा गावित साहेब नव्हते राजकारणामध्ये, मी होतो कारण मी धुळे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो तेव्हा. आणि मी स्वतः पदमसिंग पाटलांकडे फाईल घेऊन गेलो होतो, माझ्याबरोबर त्यांचा एक अंडर सेक्रेटरी सुद्धा होता आणि पदमसिंग पाटलांनी लिहून दिलं. मी त्यांना सांगितलं की साहेब तुमच्या धरणामुळे आम्हाला नवीन पाणी पुरवठा योजना करावी लागणार आहे, आम्हाला परत पाणी पुरवठा योजनेचा खर्च आहे, तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडनं धरणातला आमचा हिस्सा मागू नका. पदमसिंग पाटलांनी फाईलवरती आजही फाईल जिवंतच असेल, ती जळाली नसेल, तिच्यावर लिहिलेला तुम्हाला डॉक्टर साहेबच दाखवून देतील वाटल्यास ती फाईल आणून, की तिच्यावर पदमसिंग पाटलांनी लिहिलं होतं की नंदुरबार नगरपालिकेचा हिस्सा घ्यायचा नाही. आणि जेव्हा शासनाचा जी आर निघाला तो सुद्धा 2004 विरणक विरचक धरणाच्या अंशदानापोटी पाटबंधारे विभागाने हिस्सा मागू नये, नंदुरबार नगरपरिषदेने या धरणामुळे नगरपालिकेला अस्तित्वातील योजनेचे शीर्ष कामे हालविणे भाग पडत असल्यामुळे त्या पोटी नुकसान भरपाई मागू नये. नंदुरबार नगरपालिकेला सुद्धा 39 लाख रुपये मिळणार होता मोबदला पाणी पुरवठ्याचा, कारण धरणात जात होती, तर आपण त्यांना लिहून दिलं होतं की साहेब आम्ही 39 लाख रुपये सुद्धा घेणार नाही आणि आम्ही या धरणामध्ये जो आमचा हिस्सा आहे तो पण देणार नाही, आपण सरळ आम्हाला मंजूर करून द्या. पदमसिंग पाटलांनीच मंजुरी दिली आणि आपल्याला 9 कोटी रुपये भरावे लागणार होते धरणाला, ते माफ झाले. 29 का 39 आदिवासी आपला पाटबंधारे विभागामध्ये जी माहिती मिळेल 29 का 39 लाख रुपये नगरपालिकेला आले होते. नगरपालिकेची जुनी स्कीम तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापैकी काही लोक झराळीला लहानपणामध्ये येत होते, ती योजना तिकडे होती मागे, तिचे आले होते. परंतु या जमिनीचे मालक बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी असल्याने या नगरपालिकेचे सुद्धा पैसे बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशीच्या नावाने आले होते. आम्ही लिहून दिलं होतं तेव्हा बटेसिंग भैया सुद्धा हयात होते की ही जमीन आमच्या बापदाद्यांनी नगरपालिकेला दान केली आहे म्हणून त्याचे जो मोबदला आहे तो आम्ही घेणार नाही. आणि नगरपालिकेने सुद्धा लिहून दिलं होतं की आम्हाला मोबदला नको पण आम्ही धरणाची भरायची रक्कम देणार नाही. आणि असा तो एरंडोली झाली होती आणि त्याच्यामुळे आदिवासी खात्याने भरले आणि गावित साहेबांनी दिले, उलट गावित साहेबाकडे आदिवासी खातंच 2004 नोव्हेंबरमध्ये आलं. त्या या योजनेला स्वतः गावित साहेबांनी प्रचंड विरोध केला होता. मी स्वतः आर पाटील साहेब जेव्हा पाणी पुरवठा मंत्री होते त्यांच्याकडनं ही योजना मंजूर करून घेतली होती. आर पाटलांनी माझ्या समोर गावित साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की पिण्याच्या पाण्याचं राजकारण करू नका, कारण तेव्हा डॉक्टर गावित साहेब राष्ट्रवादीत होते आणि मी काँग्रेसमध्ये होतो. पण त्यांनी, मी त्यांचे आभार मानले होते त्या काळामध्ये सुद्धा, जर पेपर असतील आजबी माझ्याकडे तर नाही आहे म्हणून, नाही तर आजही त्या आणले असते, की आरआरआबाचे आम्ही आभार मानतो की आमच्या शहराला तेव्हा पहिला फिल्ट्रेशन प्लांट झाला आणि आपल्या शहराची योजना सुद्धा झाली. तोपर्यंत आपल्या शहराला फिल्ट्रेशन प्लांट सुद्धा नव्हतं. आपल्याला एकंदरीत शासनाच्या आदेशामध्ये ज्याला बी फोटो काढायचा असेल ते 2004 या आदेशामध्येच विरचक धरणाच्या याच्यात पाटबंधारे खात्याने हिस्सा मागू नये असे स्पष्ट आदेश याच्यामध्येच म्हटलेले आहेत. मी तो आणला आहे जी आर आत्ता काढून.
दुसरं आता ते म्हणतात की मीच सगळं काही केलं. माझी त्यांना पण विनंती, आता ताईनेही सांगितलं, आमच्यावरती आरोप केले की चुकीच्या नंदुरबार नगरपालिकेच्या नियोजनामुळे नंदुरबार शहराला 3 दिवस 4 दिवस पाणी मिळालं नाही. आता खरं म्हणजे ताई बिसलरीचं पाणी पिते, अर्धे दिवस मुंबईचं पाणी पिते, अर्धे दिवस दिल्लीचं पाणी पिते, नंदुरबारचं पाण्याच्या वाट्यालाच ती फार कमी येते, त्याच्यामुळे तिलाही कळणार नाही की पाण्याचं काय नियोजन नंदुरबार नगरपालिकेने केलं. नंदुरबार नगरपालिकेने उत्कृष्ट नियोजन केलं, 3 दिवसाआड आम्ही पाणी दिलं तरच आत्तापर्यंत नंदुरबार शहराला पाणी मिळालं, नाही तर आजही आजचा 28.86% पाणी साठा आहे. त्या दिवशी जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा 17-18% गेलेलं होतं आणि 15% डेड वॉटर आहे. 15% डेड वॉटर राहतं. जर 3 दिवसाआड पाणी नाही दिलं असतं तर आपण डेड वॉटरमध्ये केव्हाच घुसून गेलो असतो. पर्यायाने सगळी माती पंपिंगमध्ये आली असती, घाण पाणी गेलं असतं आणि नंदुरबार शहराच्या जनतेचा सुद्धा आरोग्य धोक्यात आलं असतं. पण दुर्दैवानं ज्यांना काही कल्पनाच नाही, आता ही टाकी बनली आहे, ही टाकी अशा 10 गावांच्या पाणी पुरवठा योजना सुद्धा विरचकमध्ये बनतात आहे. 10 आम्ही विरोध केला नाही, जाऊ द्या, कारण मला माहिती आहे की शासनाने एक आदेश काढला आहे की पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला, त्याच्यानंतरच सिंचनाला, त्याच्यानंतरच उद्योगाला, आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये या धरणावरून खालच्या जमिनीचं इरिगेशन बंद होणार आहे. पण या धरणातून 100% नंदुरबार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणावरच आपला मिटणार आहे. ही बाय ग्रॅव्हिटीची योजना आहे. आता गावित साहेबांना अचानक आपला पुळका आलेला आहे की प्रकाशावरून पाणी आणायचं. जेव्हा आपल्या योजना ज्या ज्या वेळेला मंजूर झाल्या त्या त्या प्रत्येक प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये या योजनेचा उल्लेख आहे की तापीची योजना, आता ही महाराष्ट्राची ही योजना ज्या योजना होती ती UIDSSMT आहे. या योजनेमध्ये जेव्हा सरकारने आमच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली तेव्हा आदिवासी खात्याने हिस्सा दिला नाही. परवा बी ते बोलले की मी आदिवासी खात्यातून पैसे दिले. माझी विनंती आहे, केंद्र सरकारची योजना होती आणि विलासराव देशमुख या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मंजूर केली होती, परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी पैसे दिले वेळोवेळी असं दाखवतात आहे. 1 रुपया दिला नाही. मला इंग्लिश वाचता येत नाही, पण याच प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नंदुरबार शहराच्या बरोबर असंख्य आहेत 18 गावाच्या पाणी पुरवठा योजना UIDSSMT योजनेमध्ये मंजूर झाल्यात. त्याच्यात नंदुरबार नगरपालिकेची सुद्धा योजना आहे, पण ही सगळी केंद्र सरकारच्या योजनेमधून होती. तुमच्यापैकी कोणाला आठवत असेल तर मी अमित भैया देशमुख जेव्हा नंदुरबारला आलेले होते, मी जेव्हा या योजनेसाठी विलासराव देशमुखांकडे गेलो की जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची यादी साहेब दिल्लीला पाठवणार तर माझ्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मला माझाच एक मित्र, दुर्दैवानं आज नाही आहे, बेलगुटरी म्हणून एक डेप्युटी सेक्रेटरी होता, त्याने मला सांगितलं होतं, तो CM चा फायनान्स बघायचा सगळा, त्याने मला सांगितलं होतं की चंदू भैया एक काम करा, साहेबांना सांगा की पहिल्या 5 मध्ये नंदुरबारची योजना पाठवा. जेव्हा तुम्ही योजना पाठवतात तर पहिल्या 5 मध्ये जर दिल्लीमध्ये कट लागला तर दिल्लीवाले आग्रक्रमाने योजना मंजूर करतात, तर पहिल्या 5 मध्ये आपली योजना येऊन जाईल. मी त्या भाषणात सुद्धा, माझी जर नाट्य मंदिराची क्लिप असेल तुमच्याकडे आज बी तर तेव्हा बघजा, मी तिच्यातही सांगितलं होतं अमित भैया देशमुखच्या समोर की जेव्हा मी साहेबांकडे गेलो की 5 मध्ये साहेब माझ्या नंदुरबारचं नाव पाठवजा, तर मला विलासराव देशमुखांनीच प्रश्न विचारला की 5 मध्ये का, पहिल्या नंबरवर का नाही. मी चंद्रकांत तुझी योजना पहिल्या नंबरवर पाठवेल, आणि पहिल्या नंबरवर नंदुरबारची योजना गेली म्हणूनच ती योजना मंजूर होऊन आली, कारण फार लोकांच्या योजनेंना कट लाग. आणि अशा वेळेला गावित साहेब म्हणतात की मी पैसे दिले म्हणून योजना मंजूर झाली. माझा त्या गोष्टीला आक्षेप नाही, तीव्र विरोध आहे की असे त्यांची योजनाच नाही. उलट ज्या योजना राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधून मंजूर झाल्या त्या योजनेमध्ये नगरपालिकेचा हिस्सा 15% असतो, तो हिस्सा माफ करायचा निर्णय सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे फाईल फिरवत नेली. त्या दिवशी ते मुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही कॅबिनेटमध्ये डिसिजन घ्या. तेव्हा फक्त आणि फक्त 10 नगरपालिका या आदिवासी क्षेत्राच्या होत्या. त्या 10 नगरपालिकेमध्ये जिल्हा मुख्यालयाची नगरपालिका ही नंदुरबार होती,
आणि जेव्हा त्या योजनेमध्ये 15% अनुदान नगर हिस्सा नगरपालिकेचा होता तेव्हा देवेंद्रजींनी तो आदेश काढून दिला आणि त्या 10 नगरपालिकेमध्ये निर्णय झाला की यांना लोकवर्गणी लागणार नाही. हे अभिजित दादाला बी माहिती असेल, लोकवर्गणी लागणार नाही. त्याच्यात मी पुढाकार घेतल्यानंतर नवापूर होती, तळोदा होती आणि आपली होती, यांची येत नव्हती शहादा, पण आपल्याला लोकवर्गणी लागणार नाही असं आदेश काढला. नंदुरबारचे जे बी रस्ते प्रकल्प झाला असेल, पाणी पुरवठा झाला असेल, ड्रेनेज योजना झाली असेल, तिला जी मॅचिंग ग्रँट भरायची होती त्या मॅचिंग ग्रँटच्या वेळेला माझ्या सुदैवाने विष्णू सावरा होते. विष्णू सावरांना मी सांगितलं की साहेब एवढे पैसे लागणार आहेत जे आमच्या अनुदानाचे तुम्ही दिले पाहिजे, असा कॅबिनेट डिसिजन आहे. विष्णू सावरा आज जिवंत नाही आहेत पण परमेश्वराच्या समोर ते ऐकत असतील, त्यांचे बी आभार मानले होते त्यावेळेला जाऊन. आणि त्यांनी 22 कोटी रुपये नंदुरबार नगरपालिकेच्या हिश्श्यासाठी बजेटच्या पुस्तकामध्ये 22 कोटी रुपये नंदुरबार नगरपालिकेच्या नावाने दिले आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सगळ्या योजनेंचा हिस्सा हा आदरणीय स्वर्गीय विष्णू सावरा साहेबांनी मंजूर केला. त्याच्यात सुद्धा गावित साहेबांचा काहीही श्रेय नाही, पण तरी सुद्धा माणूस सत्तेत असला मंत्री असला तर आम्हाला बी माहिती आहे की त्याच्याच श्रेय असतं आणि ते त्यांनी घेतलं पाहिजे. आता पाणी पुरवठा योजनेवर ते म्हणतात की प्रकाशाच्या योजनेचं पाणी पट्टी उलट कमी होणार. बरोबर आहे ना, तुमच्याच काही पेपरमध्ये छापलेलं आहे, मी पेपर वाचूनच माझं मत बनवलं आहे. त्यांनी सांगितलं की पाणीपट्टी उलट कमी होईल. आता 1006 पाणीपट्टी आहे. मी धुळ्यामध्ये बी राहतो, माझा बंगला आहे धुळ्याच्या नगावबारीच्या खाली. लोक काही त्यांचे जे लोक सांगत होते की 4-4 दिवसामध्ये पाणी देतात, 3 दिवसात देतात, 1 दिवसाआड देतात, तर पाणीपट्टी कमी आहे तर काय झालं. धुळ्यामध्ये 10 दिवसाआड पाणी मिळतं, 10 दिवसाआड. एक बी धुळ्याच्या कोणत्या बी पत्रकाराला फोन लावून विचारा की धुळ्यामध्ये 3 दिवसाचं आपलं आत्ता होतं, पहिले 1 दिवसाआड पाणी देत होतं, चांगलं आहे ना पाऊस आलेला आहे, पण 10 दिवसाआड धुळ्यामध्ये पाणी मिळतं तरी सुद्धा त्यांची पाणीपट्टी ही 3200 रुपये. जेव्हा ही योजना आपली जी मंजूर झाली त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता, त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपली जी योजना आहे ती 2040 लोकसंख्येला पुरेल एवढ्या पाण्याची योजना आहे. 2040 शासनाचे जे बी निकष असतील लोकसंख्या वाढीचे त्याच्याप्रमाणे 1,90,882 लोकसंख्या होईल 2040 असं शासनाने गृहित धरलेलं आहे. आणि त्या योजनेप्रमाणे नंदुरबारची आजही योजना आहे. जेव्हा पाऊसच पडणार नाही त्याला तुम्ही मी प्रकाशाची नदी काहीच करू शकत नाही, पण जर पाऊस पडला तर आम्हाला योजनेची गरजच नाही आहे. पण तरी सुद्धा आग्रह होतोय 200-300 कोटी रुपयाची प्रकाशाची योजना करायची. आजही मला वाटतं जल जीवन मिशन मध्ये 1600 का 1600 कोटी रुपयाची कामं नंदुरबार मध्ये चालू आहेत. आमचं आता लक्ष हे आकड्यांवर असतं, पाण्यावर नाही. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा फिजिकल रिपोर्ट बनवताना याची चर्चा झाली होती की तापीवरून पाणी आणायचं का. लीडिंग टू इकॉनॉमिकली कॉस्टलियर ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस हेन्स नॉट कन्सिडर. थोडक्यात 20 किलोमीटर लांब असल्यामुळे आणि लिफ्टिंग करावं लागल्यामुळे इकॉनॉमिकली ही स्कीम फिजिबल होऊ शकत नाही म्हणून कन्सिडर झाली नाही. आत्ता बी हे जबरदस्तीने बनवून राहिले. अजून ते आता तुमच्याच काही लोकांच्या पेपरमध्ये बी वाचलं की योजना मंजूर झाली असं बी आलेलं आहे की जर नगरपालिकेचा ठरावच अजून झालेला नाही तर ती योजना मंजूरच होऊ शकत नाही. तुम्हाला बी माहिती आहे कारण शेवटी स्कीम चालवायची आहे नगरपालिकेला. नगरपालिकेने अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ठराव केलेला नाही त्या योजनेला. अजून त्या योजनेचा प्रोजेक्ट रिपोर्टच तयार झालेला नाही. पण एवढी घाई होते की जसं नंदुरबारचे लोक ते कुठंतरी अफगाणिस्तान बिफगाणिस्तानमध्ये पाण्यासारखे वंचित असे फिरतात ना, कपडे काढलेले तसे फिरून राहिले आणि त्यांना पाणी भेटत नाही असं काहीतरी एकदम पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. त्या योजनेला अजूनही शासनाकडे प्रोजेक्ट रिपोर्ट बी सादर नाही आणि ती योजना अजूनही मंजूर झालेली नाही. 3 तिचं पंपिंग करण्यावं लागणार आहे तरी सुद्धा ती 1006 पेक्षा कमी पाणीपट्टी राहील.
तर हे गणित काही मला समजून नाही राहिलं किंवा मी एवढा हुशार किंवा तांत्रिक दृष्ट्या टेक्निकल माणूस नाही. आणि तिथून दाखवलंय की हे धरण भरल्याशिवाय राहणार नाही असं असं. त्याच्यामुळे आपल्या धरणाचा जर पाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला तर त्या योजनेची गरजच नाही. उलट मी बी मागितली होती ती योजना, पण माझं विनंती होती, मी अनिल दादा पाटलाला सुद्धा पत्र दिलं होतं की कायमस्वरूपी स्कीम नको. त्यांच्याही होती, दुष्काळ होता नंदुरबार दुष्काळामध्ये, तर दुष्काळामध्ये तात्पुरती योजना सरकार करतं, तर आम्हाला HDPE पाईपचे प्रकाशावरून कायमस्वरूपी पाणी पाईपलाईन टाकून द्या. इथपर्यंत तिला 5, 10, 15 कोटी रुपये 20 कोटी रुपये लागले असते, 200 कोटी रुपये नाही. ती 10% HDPE पाईपने ते पाणी इथं येऊन गेलं असतं, तिला 1 रुपया नंदुरबार नगरपालिकेला हिस्सा भरावा लागला नसता. मी स्वतः लेखी दिलंय की तात्पुरती योजना करा, आणि तात्पुरती योजना कायमस्वरूपी राहू दिली असती, पंपिंग स्टेशन फक्त उचलून आणले असते, मोटारी पाईप तर गाडलेलेच राहिले असते, आणि जेव्हा भविष्यामध्ये असा प्रसंग येईल त्यावेळेला परत ती चालू करता आली असती तेवढ्यापुरती. पण दुर्दैवानं ते म्हणतात की मला प्रकाशाचीच योजना करायची आहे. आता ते मालक आहे महाराष्ट्राचे, आदिवासी विभागाचे, त्याच्यामुळे मी जास्त काही खोलात जात नाही आता. पण अजूनपर्यंत ती योजना मंजूर झालेली नाही. काही साहेबांनी सुद्धा माझ्या फार्म हाऊसचा विषय केला, माझ्या फार्म हाऊसमध्ये मुळे धरण पूर्ण तक भरत नाही. आता इथं बी काम आहे चालू, तिच्यामध्ये बी पाण्याला डिस्टर्ब आहे. त्या धरणाच्या कॅपॅसिटीच्या एवढं पाणी थांबणारच आहे. पाणी जर तुम्ही एका ठिकाणी अडवलं तर पाणी वाट करून घेतं हे आपण बघितलंय. भूतखडन होतं, हे होतं, ते होतं, सगळं काही आहे. माझ्या घरामुळे निरीक्षक धरण भरलं जात नाही असं नाही आहे. पण आता ती डॉक्टर असून बी मला बोल, मी ऐकलं तिच्या क्लिपमध्ये ताईच्या की माझ्या धरणा माझ्या घरामुळे धरण पूर्ण कॅपॅसिटीमध्ये भरत नाही. मला तर तिची बी क्यू करावी वाटते. मला तर वाटते आपल्या गावची पूजा खेडकरच ताई आहे, कारण ताईची डिग्री तपासली पाहिजे. ताईसारखी MD झालेली जर म्हणत असेल की या धरणाच्या या माझ्या घराच्यामुळे धरण पूर्ण 100% भरत नाही, याच्याच अर्थ ताईच्या बी डिग्रीची पूजा खेडकर सारखी तपासणी केली पाहिजे असं मला तरी वाटतं. याच्यामध्ये पाणी कुठं बी प्रवाह बदलून घेतं. माझं घर मी आजही सांगतो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, आता न्याय प्रविष्ट आहे त्याच्यामुळे बोलणार नाही. इथे बी न्याय प्रविष्ट आहे, हायकोर्टामध्ये सुद्धा माझ्या घराच्या विरुद्ध लक्ष्मण माळी बिळी सगळ्यांनी PIL केल्या आहेत. एवढे लोक कामाला लावलेले आहेत की तेवढे लोक जर त्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले असते तरी बी त्या निवडून आल्या असते. पण आता एवढे लोक आहेत त्याच्यामुळे तो विषय नाही. पण माझं घर हे सत्य आहे की आम्ही जमिनीचे पैसे घेतलेले आहेत. मी तेव्हा सुद्धा मी 2018 का 2020 मध्येही महाराष्ट्र सरकारला पत्र दिलं की माझे वडील हयात असताना या जमिनीचा मोबदला घेतला गेलाय. आमची स्वतःची रघुवंशी कुटुंबाची 60 एकर जमीन गेली आहे. या जमिनीचा आजच्या दराने पैसे नाही मिळाले, या जमिनीचे फक्त आणि फक्त 60,000 रुपये एकरने पैसे मिळाले. 60,000 रुपये एकरने, 60,000 रुपये एकर मध्ये कधी जमीन भेटते का? नाही. पण आमच्या बापदादांनी दिली. का दिली? तर या नंदुरबार शहराचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल म्हणून दिली. आणि त्या जमिनीमध्ये या 2 एकर जमिनीवरती पाणी येत नाही. इथंच माझं जुनं घर होतं, ते बी तुमच्यापैकी काही लोकांनी हे रिन्युअल केलं म्हणून डोळ्यात यायला लागलं लोकांच्या. पण त्या घरी सुद्धा फार लोक येऊन गेलेले आहेत. माझं जुनं घर होतं, घराचा 1 रुपया मोबदला घेतलेला नाही. पण जमिनीची पूर्ण 60 एकर जमीन रघुवंशी परिवाराची होती, खाते अलग अलग होते. त्याच्यात जर घेतले गेले असतील तर मी शासनाला पत्र दिलं होतं की आम्ही जमिनीचे पैसे घेतले गेले असतील तर मी माझ्या 2 एकर जमिनीमध्ये जिच्यात पाणी येत नाही त्या जमिनीचे 2.5 GB असेल त्या जमिनीचे पैसे शासनाला व्याजासकट परत करायला तयार आहे. पण शासनाचा निर्णय अजूनही झालेला नाही. आता खरं म्हणजे कायदा असा आहे की जी जमीन लँड ॲक्विजिशन होते त्या जमिनीमध्ये जर पाणी येत नसेल तर तोच शेतकरी खेळतो. दादा बरोबर आहे माझं म्हणणं, तुम्ही बी शेतकऱ्याची मुलं आहेत. आजही आमची स्वतःची जमीन उकाई डॅममध्ये गेलेली आहे. 24 एकर जमीन अंतुर्ली वाका 4 रस्त्यावरती बटेसिंग कन्हैयाला रघुवंशीची होती, पण तिला सरकार लागलंय कारण उकाई डॅमच्या बुडीत क्षेत्रामध्ये ती गेली आहे. तिची किंमत आम्हाला 900 रुपये एकरने मिळालेत, 900 रुपये एकर. पण त्यावेळेला सुद्धा आम्ही उकाईला डॅमच्यासाठी गेली, आम्ही जाऊ दिली.
आजही ती जमीन आम्हीच खेळतोय. कायद्यामध्ये असं आहे की तिथं जर पाणी येत नसेल तर शेतकरीच करू शकतो. या जमिनीवर सुद्धा आमची जी पण जमीन आहे तिच्यावर 4 महिने 6 महिनेच फक्त पाणी येतं. या ठिकाणी पाणीच येत नाही आणि म्हणून माझ्या जमिनीचे किंवा मी घराचा मोबदला घेतला नाही. पण ही मागणी स्वर्गीय रमेश पाण्या वळवी साहेबांपासून चालू आहे. ते तर चालले गेले. त्याच्यानंतर स्वर्गीय दिनकर पाटील होते, त्यांनी त्या फाईलची जबाबदारी घेतली, ते पण चालले गेले. आता एवढे तज्ज्ञ तर वरती गेलेत याच्यावर अभ्यास करायला, आता खाली जे राहिले ते बी अभ्यास करतात. करू द्या, काय होईल ते माहीत नाही. पण या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळाला आहे हे सत्य आहे. 2-2.5 एकर जी बी जमीन असेल तिचे पैसे मी व्याजासकट, मी हायकोर्टाचा निकालही लावलाय. एक हायकोर्टात औरंगाबादने सुद्धा निकाल दिलाय की ज्या नगर जिल्ह्यातली होती जर त्या पर्पजसाठी ती कामात येत नसेल आणि त्याला पैसे दिलेले असतील तर गंगापूरकर जज आहेत. आज माझ्याकडे जजमेंटची कॉपी सापडली नाही, पण गंगापूरकर साहेबांचं जजमेंट नाही झालेलं नाही. जो बी असेल तो निर्णय होऊ द्यावा, माझं काहीच म्हणणं नाही. कोणी तज्ज्ञांनी सांगितलं की यांच्याकडचं घाण पाणी त्याच्यात जातं, त्याच्यामुळे बी नंदुरबारकरांच्या जीवाला धोका आहे. आता माझ्या घरामध्ये घर आहे तर संडास बाथरूम येणारच. आता तर गरीब आदिवासींच्या घरामध्ये बी यायला लागले संडास बाथरूम, तर याच्यात बी येतील, सेफ्टी टँक येईल. सेफ्टी टँकच्या पाण्याचा निचरा होत असेल मी कबूल करतो, पण याच्या अगोदर आष्ट्यापर्यंत किती लोक इच्छात आंघोळ करतात हे बी जरा बघून घेतलं पाहिजे. गुरं धुतात आष्ट्याचा, हा बी बसलाय माझ्या पंचायत समितीचा मेंबर, गुरं धुतात, आंघोळ करत असतील, भांडे घासत असतील, ते बी सगळंच पाणी याच्यात येतं. रंका नाला आहे नटावत मध्ये, अर्ध नटावत त्याच्यामध्ये आंघोळ करतं आणि सकाळची विधी करतं. ताईचंच गाव आहे, ताईचंच घर आहे तिथं, तर हे होतच असतं. पण फिल्ट्रेशन प्लांट तिथं आहे, माझं तर उलट सेफ्टी टँक मधून काही तज्ज्ञ लोकांनी वरून म्हणजे ड्रोनद्वारे सर्वे केला होता. सेफ्टी टँकच्या माध्यमातून निचरा होत असेल तरी सुद्धा इथं 100% पाण्यावरती आत्ता बी येणारं पाणी जे येतंय ते इकडच्या क्षेत्रात गढूळ दिसतंय. पुढचं पाणी संत आहे त्याच्यामुळे ते गढूळ पाणी बसलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्याचं फिल्ट्रेशन करतो. आणि त्याच्यानंतर कोणत्या बी नदीमध्ये काय काय प्रकार होतात हे आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही. एवढ्या म्हणजे खालच्या पातळीवरचे आरोप ताईने सुद्धा तज्ज्ञ असताना करू नये. पण जेव्हा तज्ज्ञ माणूसच चुकतो तर मग असा विचार होतो की आपली ताई बी कुठेतरी पूजा खेडकरच झालेली दिसू राहिली असं मला तरी वाटतं. भविष्यामध्ये अजूनही गावित साहेब म्हणाले की या शहराला मी फार दिलंय, फार दिलं असेल मला माहिती आहे. माझी ताईला जोडून विनंती आहे, ताई संध्याकाळच्या याच्यात सांगा की तुम्ही किती गाई वाटल्या आणि त्या गाई किती जिवंत आहेत. बस माझी तुम्हाला हात जोडून विनंती, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. तुमच्या 25-30% गायी मरून गेल्यात मरून, पण तुम्ही त्याचा सर्वे नाही करत, तुम्ही माझ्या बंगल्याचा सर्वे करू राहिल्या. त्याच्यापेक्षा ते गरजेचं आहे, तो सर्वे करा किती गायी जिवंत आहेत. अरे नंदुरबार तालुक्याचा कृषी पशुधन अधिकारी सांगेल की 1 लिटर बी दूध वाढलेलं नाही आहे. जर 1 लिटर दूध वाढलं नाही आम्ही 10,000 गायी वाटल्या आहेत तर मग त्या गायी गेल्या कुठं किंवा त्यांचं दूध गेलं कुठं, हे तरी कुठंतरी प्रामाणिकपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. 70,000 रुपयाची एक गाय आहे, 2 गायी मिळतात एक आदिवासीला, याचा अर्थ 1,40,000 त्या गायी झाल्या. त्याच्यात 22,000 कर्ज आहे बिचाऱ्याला, 22,000 कर्ज त्याच्या वाट्यावर आहे. माझी ताईला हात जोडून विनंती आहे. गावित साहेब बोलले की माझ्या ताईने देशामध्ये सर्वात जास्त गॅस वाटले. गावित साहेबच बोलले, बरोबर आहे. आता ते काल मी सांगितलं, त्यांनी देशामध्ये एवढे गॅस वाटल्या, एवढ्या योजना त्यांनी वाटल्या तरी बी पडल्या का, हा हे आत्मचिंतन केलं पाहिजे की नाही. तुमच्या कर्मामुळे तुम्ही पडल्या, तुमच्या कर्तृत्वानं पडल्या, लोकांना दोष देऊ नका. आम्ही सांगतच नाही आमच्यामुळे किंवा याच्यामुळे पडले असं नाही. तुमचं कर्तृत्व एवढं महान होतं की त्याच्यामध्ये आमचा हातभार बी लावायची गरज नाही पडली, आम्ही घराच्या बाहेर बी निघालो नाही. पण जर तुम्ही एवढ्या योजना वाटल्या, आता बी सांगतात की 30 वर्षात ज्या पुढाऱ्यांनी एवढ्या योजना वाटल्या नव्हत्या तेवढ्या आम्ही योजना वाटल्या. मान्य आहे तुमच्या वेळेला पैसा जास्त आला म्हणून तुम्ही योजना वाटल्या, पण त्या योजनेचं फलित काय? त्या योजना एवढ्या वाटून बी जर लोकांनी तुम्हालाच मतं दिले नाही तर याच्यात अर्थ एक तर तुमच्या योजना फॉल्टी होत्या किंवा माणसं फॉल्टी होती ज्यांना तुम्ही योजना दिल्या.
आणि म्हणून त्याची तुम्हीच तुमची तपासणी केली पाहिजे असं मला तरी वाटतं. नंदुरबार शहरासाठी नागरी आदिवासी विकास विभागाचा निधी आहे, मुख्यमंत्री आहेत त्या योजनेचे प्रमुख, पण आदिवासी खात्याचं मधून त्याला निधी मिळतो. ही योजना नागरी आदिवासी विकास वस्ती सुधार योजना आहे ती, नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजना ही नगर विकास खात्याची आहे पण तिला आदिवासी खातं निधी देत, त्याची फाईल राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत मंजुरीला जात. पहिले आम्ही 10 नगरपालिका होतो ज्यांच्यासाठी तिथं सुचवायला संधी मिळायची, आम्ही 10 नगरपालिकेंची कामं सुचवायचो, तरतूद कमी राहायची, मग त्याच्यातून निवड करायचं मुख्यमंत्रीकडे किंवा ज्याच्याकडे नगरविकास खातं असतं त्याला ते अधिकार होत. या राज्याच्या मुख्यमंत्र्याने 22-23 मध्ये सुद्धा योजनेची पूर्ण गावनिहाय यादी पैसे रुपी मंजूर केली, ज्या नगरपालिकेंचे जे प्रस्ताव होते त्याला 22-23 मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावाला सुद्धा आदरणीय गावित साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या यादीला सुद्धा निर्गमित होऊ दिले नाही, आदेश स्वतःच्या कपाटात ठेवून घेतली. 22-23 यादीमध्ये सुद्धा त्यांना बी आणि मला बी, आता हे बघा नवापूर 5,75,00,000 रुपये दिले होते, तिथं लिहिलेलं आहे कोण होतं कामं सुचवणारा, मंत्री आदिवासी विकास विभाग. हे पांढरकवळाला 2,40,00,000 रुपये होते, हे नंदुरबार नगर परिषद 5,75,00,000 रुपये, सुचवणारा होता चंद्रकांत रघुवंशी यांची शिफारस. हे सगळे नगरपालिकेचे आहे, जेवढे नगरपालिका आहेत काहींना 3 कोटी, काहींना 5 कोटी, काहींना 50,00,000 असे सगळे आदेश ते गव्हर्नमेंटच्या मुख्यमंत्री कार्यालयातूनच मी आणले, माझ्या कार्यालयात नाही तयार झाले. पण हे आदेश असताना 22-23 मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एवढे आदेश दिले तरी डॉक्टर गावित साहेबांनी म्हणे की नाही नंदुरबारला आहे ना तर नंदुरबारला मी पैसे देणार नाही. त्यांनी त्यांचे सुचवलेल्या कामांना नवापूरचे बी पैसे घेतले नाही, पूर्ण योजनेसाठी असलेले सगळे पैसे लॅप्स करून टाकले. 31 मार्चला ती फाईल त्यांच्या कपाटातच ठेवली, काढले नाही. 22-23 नाही दिले, 23-24 फाईल परत याच योजनेची मुख्यमंत्र्यापर्यंत गेली, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा परत मंजूर करून पाठवली, परत गावित साहेबांनी 23-24 सुद्धा नंदुरबार नगर परिषदेने सुचवलेले प्रस्ताव मान्य नाही करायचे म्हणून नाहीच केली आणि ती पर्यायाने ती रक्कम सुद्धा लॅप्स करून दिली आणि आज या शहराला सुद्धा विकासापासून वंचित ठेवलं. याच्यामध्ये माझ्या बंगल्याचा रस्ता नव्हता, या शहरातले खराब रस्ते होते की जे आदिवासी नगरसेवक निवडून आलेले आहेत, जे आदिवासी नगरसेवकांना नंदुरबारच्या जनतेने त्यांची संख्या मतदानाची कमी असतानाही निवडून दिलं, कारण आदिवासी विकास विभागाचा त्यांच्या वार्डामध्ये निधी मिळेल, पण त्या आदिवासी वार्डातलीच ती कामं होती, पण त्यांना मंजुरी 2 वर्ष मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सुद्धा एवढी मस्ती होती गावित साहेबांना की त्यांनी ते आदेशच निघू दिले नाही. ते खरं म्हणजे त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांना समजून सांगायचं की नाही पप्पा आपल्या गावाचा विषय, ज्यांनी तिला पण 10 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलंय आणि साहेबांना सुद्धा 25 वर्षापासून ते मतदान करतात आहे, पण दरवेळेला नगरपालिका फक्त आणि फक्त रघुवंशी परिवाराच्या ताब्यात होती, एवढंच दुर्दैव होतं आमचं. बाकी लोकांनी निवडून दिलं होतं, जसं त्यांना निवडून देतात तसं आम्हाला निवडून दिलं होतं, पण आमच्या शहरावरती अत्यंत द्वेषाने कधीही निधी दिला नाही आणि शहराला वागणूकच तशी दिली. आत्ता बी सर्व शहराच्या समाजांना खुश करण्यासाठी ते रोज आदेश काढतात, त्या समाजवाल्यांना ताकीद आहे की त्यांनी तिघांचे 1 वर 2 फ्री आहेत, त्या तिघांचे फोटो टाकायचे आणि समाजाच्या वतीने आभार मानायचे. मध्ये आम्ही विरोध नाही केला, पण आमच्या शहरामध्ये हे काम मंजूर झालंय, हे काम लवकर होणारच नाही, पण तरी सुद्धा माझी राजकीय पोळी साधून घ्यायची. मला आता विधानसभेमध्ये भरभरून समाज प्रत्येक समाज कोणता बी समाज कोणाच्या बी ताब्यात राहत नाही, माझ्या ताब्यात बी माझा पूर्ण परदेशी रघुवंशी समाज नाही आहे, अर्धे इकडं अर्धे तिकडं असंच आहे. पण आता गावित साहेबाच्या नेतृत्वाला मान्य करणारे लोकांना समाजाचा अध्यक्ष केलाय. आता ही पहिली यादी आहे 15 कोटीची,
नंदुरबार नगरपालिकेच्या दंडपाणेश्वर गणपती मंदिराजवळ भक्तिनिवास बांधणे, वागेश्वरी माताजवळ भक्तनिवास बांधणे, सगळ्या माहेश्वरी समाजाला दिलेलं आहे, गुजराती समाजाला दिलेलं आहे, तेली तिळवंत समाजाला दिलेलं आहे, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये गुजराती कासार समाजाला दिलेलं आहे, असं सगळा आदेश त्यांनीच आणून दिले, त्यांनीच वाटले. त्या आदेशामध्ये, त्या शासनाच्या आदेशामध्ये काय लिहिलंय हे फक्त एकच वेळ तुम्हाला वाचून दाखवेल. जिल्हाधिकारी यांची जबाबदारी खालील प्रमाणे, आजपर्यंत एक बी म्हणजे मराठा समाजाला बी मला वाटतं तुझ्या कॉलनीमध्ये 2 कोटी रुपये मिळालेले आहे, अजून काम चालू झालं का? नाही. एक बी याला कलेक्टरने मान्यता दिली नाही आहे. पण कलेक्टरच्या आदेशाने, कलेक्टरला शासनाने जे आदेश दिले त्याचं पालन कलेक्टरला करायचं आहे. कलेक्टर जिल्हाधिकारी यांनी जबाबदारी, यांची जबाबदारी खाली प्रमाणे राहील. सदर प्रकल्पांतर्गत कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावी, कामाचे स्वरूप सार्वजनिक असावे, तसेच त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे याची पुन्हा खातरजमा करणे व कुठल्याही खाजगी स्वरूपाच्या कामांना मान्यता देण्यात आली नसल्याची खातरजमा करणे हे जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे. आता हे जर खाजग्या जमिनींवरती होणार असेल तर मंजुरीच मिळणार नाही आहे त्याला. आम्ही अजूनपर्यंत बोललो नाही, पण आता जर तुम्ही आमच्या बाथरूमच्या पाण्यापर्यंत येत असाल तर तुम्ही जरा लोकांना बी खरं सांगा ना. या सर्व प्रॉपर्टी नगरपालिकेच्या नावावर कराव्या लागतील. त्यांच्याकडे खोटं बोलणाऱ्यांची सुद्धा गँग फार मोठी आहे. त्यांचे एक पथक फिरत होतो नंदुरबारमध्ये सगळ्या समाजांकडे आणि म्हणे इतर हक्कामध्ये नाव लावून द्या. इतर हक्कामध्ये नाव चालत नाही. त्या प्रॉपर्ट्या नंदुरबार नगर परिषदेच्या मालकी हक्काच्याच असल्या पाहिजे. त्यांच्यावर मध्यभागी नंदुरबार नगर परिषद किंवा सरकार असंच लिहिलेलं पाहिजे. इतर हक्कात नाही. इतर हक्कात केव्हा लागतं नाव? जेव्हा आपण जर एखादी गाडी घेतली, बँकेतून जर समजा 20 लाख रुपये कर्ज घेतलं तर त्या गाडीवर किंवा त्या जमिनीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतलं तर तिच्यावर इतर हक्कामध्ये बँकेचं नाव लागतं. कर्ज फेडलं गेलं की ते नाव ऑटोमॅटिक NOC घेऊन कमी होऊन जातं. हे 2 कोटी रुपये शासनाला कोणीच परत देणार नाही आहे. पण इतर हक्कामध्ये नाव लावा. इतर हक्कामध्ये नाव लागणार बी नाही. नगरपालिकेच्या नावावरच प्रॉपर्टी करावी लागेल. ती सार्वजनिक वापरासाठीच राहील. उलट माझा प्रश्न आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जो थोडाफार हुशार आहे तो चारुदत्त कळवणकर आहे, त्याची बी ब्राह्मणवाडी होती, का घेतली नाही याच्यामध्ये? त्याला माहिती आहे की त्याचं इंदिरामंगल कार्यालय होणार आहे. कारण हे सगळे कार्यालय इंदिरामंगल कार्यालय होतील. इंदिरामंगल कार्यालय 5555 जो पहिले येईल त्याला मिळतं. आणि या सगळ्या GR मध्ये हे जे बी समाजाला, प्रत्येक समाजाशी खोटं बोलून त्यांची छेडछाड करतात आहे. आदिवंशी तांबोळी बारी समाज 2 कोटी रुपये, सिंधी रिऱ्याचं धर्मशाळा 2 कोटी रुपये, दादा गणपती मंडळाजवळील सोनार वैष्णव समाज भवन बांधणे 2 कोटी रुपये, नगर परिषदेतील माळीवाडा समाज भवन बांधणे 2 कोटी रुपये, नंदुरबार क्षेत्रातील सुतार समाज भवन बांधणे 2 कोटी रुपये. याच्यात एकच बनेल शकतं, सुतार समाजात जे तार शासकीय जमिनीवर ती जमीन त्यांना मिळाली आहे, त्यांचं मंदिर आहे, मी दिलेली आहे ती जमीन त्यांना शासनाची, तिथं बनू शकतं. बाकी सगळी जमीन नंदुरबार नगरपालिकेच्या नावावरच करावी लागेल. 2 कोटी रुपये केव्हाचा GRA 27 मार्चचा, का अजूनपर्यंत नाही होत चालू? जमीन विकत घेतली त्या मंगल कार्यालयासाठी. बरोबर आहे. माझे मित्र ज्यांच्या नेतृत्वाखाली या शहरात मी काम केलंय, ते माजी जिल्हा प्रमुख विकी बाबा मोरे यांनी बी जमीन दान केली आहे, पण ती जमीन बी नंदुरबार नगरपालिकेच्या नावावरच करावी लागेल. जी बी जमीन, जे बी मंगल कार्यालय होतील ते सार्वजनिक राहतील, एका समाजाचे मर्यादित राहणार नाही. नंदुरबार नगरपालिकेने त्यांना सरळ सांगितलं होतं मुख्याधिकारी प्रशासकाने की तुम्हाला नंदुरबार नगरपालिकेचं नाव आणून लावून आणावं लागेल. मग त्यांनी काय केलं? शासनामध्ये लिहिलं की एजन्सी बदलून द्या. नंदुरबार नगरपालिकेची एजन्सी बंद केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एजन्सी बनवून आणली. कारण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही बी दबतं त्याच्यामुळे. आता बी मागच्या वेळेला जी माळीवाड्याची एक भिंत 35 लाखाची 3 महिन्यामध्ये पडून गेली होती, तुम्ही बी पाहिली आहे.
बरोबर आहे. तू नको दाखव मला फोटो, टेप कर ना भलाय, मी काय फोटो बोलत नाही. माळीवाड्याची भिंत, माळीवाड्याची भिंत 35 का 30 लाख रुपयाची भिंत होती, 3 महिन्यामध्ये पडून गेली. अशीच कामं सार्वजनिक बांधकाम मध्ये झाली आहेत आणि ती कामं परत बांधकाम विभाग नंदुरबार नगरपालिकेला हँडओव्हर करेल. जेव्हा नंदुरबार नगरपालिका ते ताब्यात घेईल त्यावेळेला 100% बघेल की ही जमीन आमच्या नावावर आहे का नाही, नाही तर ताब्यातच घेणार नाही. आणि शेवटी हा सरकारचा पैसा आहे. मी एक तक्रार करेल तरी हे बांधून जाईल हे मला बी समजतं. कोणीतरी तक्रारी बी केल्या आहेत, कलेक्टरला पत्र दिलंय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र दिलंय, नंदुरबार नगरपालिकेला पत्र दिलंय, प्रसंगी PIL सुद्धा याच्यावर होईल. आणि याची सगळ्यांची वसुली ते अधिकाऱ्यावरच, जो अधिकारी प्रशासकीय मंजुरी देईल, जो ते काम करेल त्याच्यावरच निघणार आहे. म्हणून ती सगळी कामं नंदुरबार नगरपालिकेच्या नावावरती प्रॉपर्टी झाल्याशिवाय करायला नको असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी ती नंदुरबार नगरपालिकेच्या नावावर करावी आणि त्याच्यानंतर ते काम झालं तर आम्हीही स्वागत करू. मी पण डॉक्टर गावित साहेबांच्या अभिनंदनाचे बोर्ड लावेल हा शब्द तुम्हाला देतो. किती लावेल हे नाही सांगत, पण 2-4 प्रमुख चौकामध्ये नक्की लावून देईल. आणि डॉक्टर गावित साहेबांनी सुद्धा सर्वच कामं बेकायदेशीर करेल असा आयुष्यामध्ये काही संकल्प केलेला नाही, तर जरा कायदेशीर कामंसुद्धा करणं पाय त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते काय आत्तापर्यंत बेकायदेशीर कामच करत आलेले आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरात बी तेच संस्कार पडतात आहे. आता काल परवा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदच्या सर्व अध्यक्षांवरती अविश्वास ठराव कोणी टाकला? त्यांनीच टाकला. आता त्या 20 लोकांनी ज्यांनी सदस्य म्हणून सह्या केल्या त्यांनी तरी कमीत कमी मतदान मागायला पाहिजे होतं ना, की आमचा अवि त्यांना मी त्यांचे आभार मानले की त्यांनी जी कारण दिले ते खरे आहेत. ते बिचारे आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलले की ती कारणं सगळी खरी होती, पण त्या 20 लोकांनी मतदान मागितलं असतं तर आमचे बी जे 23,000 होते त्यांनी त्यांना साथ दिली असती आणि 43 होऊन गेलं असतं, त्यांचं बी लक्ष पूर्ण झालं असतं. पण त्या 20 लोकांनी बी बोट बी वर केलं नाही, किंबहुना ते सभागृहात आले तेच नशीब आमचं, नाही तर ते गैरहजर राहिले असते. त्याच्यामुळे एवढी बी आता 31 तारखेला एक जनरल बोर्ड झाला, जनरल बोर्डाचा अजेंडा 15 दिवसानंतर निघायला पाहिजे. बॅक डेटेड अजेंडा काढला आणि 5 तारखेला परत जनरल बोर्ड आहे, असं कधीच होत नाही. एवढा अतिरेक कुठंच चालत नाही, घरामध्ये चालत नाही ना. पण तरी सुद्धा एकदम त्यांचं मार्गदर्शनच ते ना, त्यांच्या वडिलांनी सगळं काही तसंच केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी बी आदर्श वडिलांना मानलाय आणि ते वडिलांच्या आदर्शाप्रमाणेच त्या दोघं बहिणी काम करतील, करत राहावं माझं काहीच म्हणणं नाही. पण माझा प्रेमाचा सल्ला आहे की आता ठीक आहे चलती आहे तुमची, पण भविष्यामध्ये कधीही कायद्याच्या चौकटीत तुम्ही अडकू शकतात. आणि म्हणून आजपर्यंत कोणीबी ज्याचा अतिरेक झाला तो सुटलेला नाही, तो भविष्यामध्ये तुम्ही तेवढी काळजी घ्या. आणि आई अधिकारी सुद्धा किती दावणीला बांधली आहे, एवढे इमानदार तर सालदार बी नाही आता जेवढे अधिकारी इमानदार आहे. 5 तारखेचा जनरल बोर्ड काढला, 31 तारखेच्या जनरल बोर्ड नंतरच त्याचा अजेंडा निघाला, पण त्याला मला वाटतं 19 तारीख काढलेली आहे अजेंड्यावर. ताई जर धरण भरलं तर तुम्ही पण या डॅमवर मुक्कामाला या, माझ्या घरी नको. पण नंदुरबार नगरपालिकेचं फिल्ट्रेशन प्लांट आहे, नाही तर त्या गेटवर सुद्धा मी तंबू लावून देईल. तुम्ही त्या गेटवर पूर्ण क्षमतेने पाणी अडवा, आणि जर माझ्या घरात पाणी येत असेल ना तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगून घेईल. मला बी एवढं कळतं, परमेश्वराने डोकं दिलंय म्हणे मी त्या धरणाला पूर्ण भरू देत नाही आणि त्याच्यामुळे नंदुरबारकरांना पाणीचा त्रास होतो. आणि हे आमच्या दादाकडनं अभिप्रेत होतं, कारण तो बिचारा पण ताईसारखी MD झालेली भगिनी जर माझ्यावर असे आरोप करत असतील, त्याने पूर्ण गेट भरावे, पूर्ण गेटपर्यंत पाणी साचू द्यावं, त्या दिवशी व्हिजिट करावी, प्रसंगी इथं यावं, त्या दिवसाचं जेवण बी मी त्यांना माझ्या वतीने देईल, पण इथंच बघून घ्यावं की ते धरण फुर भरल्यावर बी या घरात पाणी येतं का, बाजूच्या सगळ्या शेतामध्ये पाणी येईल, पण इथं पाणी येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि हे घर बांधलं तेव्हा मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मला वाटतं 97, 98, 94, 95 मध्ये बांधलेलं घर आहे. प्रभाकर भाऊ दिघे जिवंत होते, ते आणि मी जागा पाहायला आलो होतो की भाऊ आपल्याला घर बांधायचं आहे, कारण तेव्हा मला हे माहिती होतं की इथं धरण बनणार आहे. आणि धरणचा प्रोजेक्ट होता, धरण बनणार आहे, धरणाला विरोध झाला पाहिजे, धरणाचा नारळ सुद्धा लोक फोडू देत नव्हते, मेघाताई पाटकरांनी सुद्धा आंदोलन केलं होतं या धरणासाठी. पण नंतर सर्वांना बरोबर घेऊन आपण 300 लोकांनी या धरणाचं भूमिपूजन केलं होतं. माणिकराव दादा बी हयात होते, माणिकराव दादा आणि मी शेवटी नारळ फोडले होते.
आणि तेव्हा या धरणाचं कुठंतरी काम चालू झालं आणि तो धरण पूर्ण झाला. तर माझी विनंती आहे, थोडे गैरसमज करू नका, सत्य बोलायचं शिका. आणि धरण ज्या दिवशी पूर्ण क्षमतेने भरेल त्या दिवशी माझ्या ताईला माझा आग्रहाचं आमंत्रण आहे की त्यांनी इथं यावं आणि इथं कुठं कुठं पाणी येतं ते पाहावं. एवढी परवडणारी नाहीये, माझा विरोध त्या गोष्टीसाठी आहे. तात्पुरती योजना करायला पाहिजे होती सरकारच्या पैशातून, तर होऊन गेली असते. ही 250 कोटी रुपयाची योजना गरजच नाही ना आम्हाला. 2040 पर्यंत ह्या नंदुरबार नगरपालिकेची जी योजना आहे तिच्याने पाणी मिळणार आहे. 2040 मध्ये नंदुरबार शहराची लोकसंख्या होणार आहे 1,90,000. थोडंफार प्रमाण तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे, पण तरी सुद्धा आकडा 1,90,000 आहे. आणि 1,90,000 लोकसंख्या राहील तिला हे पाणी पुरणार आहे. तिथं डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे. जे गाव पुढे वाढत आहे ते तर आता आपण लेआउटवाल्याकडेच पाणी पुरवठा योजना करून घेतो. त्याच्यामुळे 2040 पर्यंत आहे, तर आता तर 24 आहे, म्हणजे 16 वर्ष अजून आमच्या शहराला त्रास नाहीये. मग तुम्ही ताण घ्या ना पाणी प्रकाशावून आणायचे का कुठून, अजून एकदा सुरू करा. माझी त्याच्यात बी गावित साहेबांना आज जोडून विनंती आहे, तुमची शक्ती वापरायची असेल ना गावित साहेब तर तापी बुराई योजनेमध्ये वापरा. तापी बुराई योजनेमध्ये पहिले तापी योजनेपासून निंबेल पासून रनाळा पासून शनी मांडळ पासून ठाणेपाडा आणि ठाणेपाड्यावरून बुराई असं योजना होती. तिची किंमत 100 आणि काही कोटीची असताना ती आता 800 कोटी झाली. तिला सुधारित प्रशासकीय मंजुरी देताना त्यांनी काय केलं की शनी मांडळवरून तिला सरळ बुराईला घेऊन गेले, ठाणेपाडा रद्द करून टाकलं. माझं त्याच्यात मी म्हणणं आहे, माझी लक्षवेधी लागली होती तेव्हा की ठाणेपाड्याचे 2 डॅम आहेत. जर बुराईची योजनेची पाईपलाईन तिकडनं जातेच आहे तर ठाणेपाडा 1 आणि 2 असे 2 धरण आहेत. 1 धरणामध्ये मेन योजनेमध्ये पाणी टाकणार होते. मी आग्रह धरला होता, मी लक्षवेधी लावली होती की दुसऱ्या बी धरणामध्ये पाणी टाका, या धरणात टाकाल याच्यात बी टाकून द्या. या धरणात जर आलं पाणी तर फक्त कॅनॉल केला तरी शिवण प्रकल्पामध्ये येऊन जाईल, कारण तिथून पाणी डायरेक्ट आष्ट्यामध्ये येईल आणि आष्ट्यावरून आपल्या धरणामध्ये येऊन जाईल. पर्यायाने 10-15 कोटी रुपये पाईपचे वाढतील पण 200 कोटी रुपये वाचतील. जर करायची असेल तर ती योजना करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही स्वतः सुद्धा, मी आत्ताही मुख्यमंत्र्याला पत्र दिलंय त्या योजनेसाठी मिटिंग लावावी असं आग्रह धरतोय. पुढच्या आठवड्यात लागली तर ती मिटिंग लागणारच आहे, पण त्याच्यामध्ये ठाणेपाड्याला ड्रॉप करून टाकलं. ठाणेपाड्यामध्ये जर पाणी टाकलं तर बाय ग्रॅव्हिटी पाणी डायरेक्ट इथं आंबेबाऱ्यामध्ये येणार आहे. थोडंफार चारी करायची असेल JCB खर्च नगरपालिका करून टाकेल, वाटलं खाजगी लोक करून टाकतील, पण नंदुरबार शहराचा सर्वच खर्च वाटणार आहे. कारण ही योजना तापी बुराई ही पावसाळ्यामध्ये जी तापी माय वाहते त्यावेळेला हे पाणी लिफ्ट होणार आहे, तर आपलं बी धरण भरलं जाईल. पर्याय नाही, आपल्याला भविष्यामध्ये ताणच पडणार नाही. 10-20 कोटी रुपयामध्ये साहेब प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला सुद्धा की 200 कोटी कशाला भुर्दंड देतात, भलेही आदिवासी खात्यातून असेल ते 200 कोटी रुपये आदिवासी खात्यातून दुसऱ्या गाई बी हेले बिले वाटायला कामात येतील, पण आपण तिथूनच हे करून घेऊ. एवढी माझी आग्रहाची विनंती. बघा नंदुरबार नगरपालिकेमध्ये जे पावणे 2 वर्ष झाले प्रशासकाच्या राज्यात, तरी कालची दिल्ली पाहिली का, दिल्ली पाहिली, या देशाचं पंतप्रधानाचं नियोजन शून्य काम होतं का, अख्खी दिल्ली पाण्यामध्ये होती. संसद भवन गळत, अरे राम मंदिर गळायला लागलं, पाण्याच्या पुढे काहीच नाही. माझ्या घरामुळे डॅमची कॅपॅसिटी कमी होऊन गेली असं नाही, मार्ग शोधतो पाणी. पाण्याने मार्ग शोधला, राम मंदिर मध्ये सुद्धा गळती लागली, संसद भवन गळत आहे. थोड्याफार प्रमाणात शहाद्यामध्ये सर्वात जास्त पाणी साचतं, कारण सपाट गाव आहे. आपल्या गावामध्ये काय आहे, चढ उतार आहे, आपलं गाव चढ उतारच आहे. त्याच्यामुळे जिथं खड्डा असेल तिथं पाणी साचतं. बायपासचं आपलं सगळं पाणी साचलेलं असतं. बायपास जो आहे, म्हणजे भगवती तुम्ही जिथं आज रात्री जेवायला जाणार तिथं कायम आजूबाजू तलाव असतोच, कारण ते नैसर्गिक आहे. तिथं पाणीच निघत नाही आणि पुढे थोडासा चढाव आहे, त्याच्यामुळे ते पाणी निघत नाही. आपण पंपिंग स्टेशन सुद्धा बनवलं आहे आणि तिथून पाणी आपण नळव्यापर्यंत पंप करत होतो, पण एकंदरीत पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साचतं हे मान्य आहे. एक एजन्सी बोलवली होती गावित साहेबांनी आणि तिला सांगितलं, सीओला सांगितलं, प्रशासकाला, मालक होते गावित साहेब,
त्या सीओला सांगितलं की यांच्याकडनं आराखडा बनवून घ्या, म्हणजे त्यांना पैसे द्यावे लागतील नगरपालिकेत. अजूनही नगरपालिकेने लेखी काहीच दिलं नाही, त्यांना वर्क ऑर्डर बी दिली नाही, नगरपालिकेचा एक बी ठराव नाही. तुम्हाला माहिती आहे का नर्मदेचं पाणी आपल्याकडे येणार आहे? तुम्ही मी राहिलो तर नशीब समजायचे, पण नर्मदेचं पाणी आपण आणणार आहोत, एक बोगदा पाडणार आहोत. त्या बोगद्याच्या सर्वेला सुद्धा आदिवासी विकास विभागातून 20 कोटी रुपये गेले होते. तो कुठं बोगद्याचा सर्वे झाला काय झाला ते परमेश्वराला माहिती, परमेश्वराला माहिती. पण 20 कोटी रुपयाचा सर्वे झाला, सर्वे टी बी एजन्सी गावी साहेबाचीच होती. आणि त्या याच्यावर आता परत नवा सर्वे होतोय, उकाईचं बॅकवॉटर आपल्या तालुक्यापर्यंत आणायचं, 5 MCFT काय आहे ते चालू आहे, चालत राहणार. आपलं सगळं काही लक्ष ठेवायचं, फक्त आपण जेवढे दिवस आहोत तेवढ्यापर्यंत झालं. तर दुकानदारांना संरक्षणाच्या साठी जी केस लढली होती त्यावेळेला सुद्धा ॲडव्होकेट राजेंद्र रघुवंशींनी त्यांना उच्च न्यायालयामध्ये मदत केली होती. 28 लोकांना संरक्षण आहे, त्या 28 लोकांची अशी गॅलरी बनवा. मी याच्यापूर्वी सुद्धा मी नंदुरबार नगरपालिकेकडे ते काढून आणलं होतं. मी आणि गावित साहेब एकत्र राहिलो, लोकांना वाटतं 2 दुकानं आहेत एकत्र राहायला पाहिजे, फार झपाट्याने विकास होईल. आम्ही दोघांनी नारळ फोडलेले तहसील कचेरीमध्ये नारळ, मी गावित साहेब रत्ना रघुवंशी सगळे हजर असताना आम्ही एकत्र भूमिपूजन केलं आहे. मला वाटतं 2005-06 केलं, 15-20 वर्षापूर्वी केलं आहे ते भूमिपूजन, अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. मी मागच्या सरकारमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी त्या मंत्र्याला विनंती केली, सुनील केदार म्हणून माझे मित्र आहेत मंत्री होते, की साहेब ते तुम्ही आता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा क्रीडा विभागाच्या माध्यमातून होत नाही, कारण त्याच्यामध्ये GR असा होता की त्या क्रीडा संकुलचा चेअरमन त्या भागाचा आमदार राहील. म्हटलं नगरपालिकेला द्या, मी नगरपालिकेतून बनवून देतो, नगरपालिकेच मेंटेन करेल भविष्यामध्ये सुद्धा, हा ठराव करून देतो. आत्ता बी बाकीच्या तालुक्यांमधले क्रीडा संकुल चालू आहेत का जरा तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना विचारा, चालू नाही. नंदुरबार नगरपालिकेच्या कडे हस्तांतरित करून दिलं महाराष्ट्र सरकारने, तर डॉक्टर गावित साहेब लहान बाळासारखा हट्ट करून उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी त्या सरकारच्या आदेशाला स्टे घेतला. मग योगायोगाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि गावित साहेबाची लॉटरी लागली, ते मंत्री झाले आणि त्यांनी परत त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून ते करण्याचा निर्णय घेतला. आत्ता तर उलट माझी विनंती आहे की रक्षाताई खडसे सुद्धा केंद्रामध्ये क्रीडा व युवा कल्याण मंत्री आहे, तिच्याकडनं सुद्धा जास्त पैसे मिळू शकतात कारण तिचं बी जन्मस्थान नंदुरबार जिल्हा आहे. पण ते जेव्हा चालू होईल तर मी त्यांना म्हटलं होतं अशा गॅलरीमध्ये स्टेशन रोडवरती दुकानं येऊन जातील, गॅलरीमध्ये बसायला लोकांची सोय होऊन जाईल, स्टेशन रोडवर दुकानं येऊन जाईल, एक साईज बनवा. त्या 28 लोकांची ज्यांची हायकोर्टामध्ये नावं आहेत त्यांना तुम्ही दुकानं देऊन टाका, बाकीच्यांना द्यायची गरज नाही. काही दुकानदारांनी काय केलं, एका दुकानाचे 2 दुकानं करून टाकल्या, काहींनी विकत घेऊन टाकल्या, पण त्या 28 दुकानांचं वाटप करा, बाकीच्या दुकानं विकून टाका भले तुम्हाला विकायच्या असतील तर. आता गावित साहेब तुम्हाला घ्या, पण त्यांनी ठरवायचं, पण ते अजूनही होत नाही. आता परत नंदुरबारच्या लोकांना किंवा युवा लोकांना काही स्वप्न दाखवतील की मी असं करेल तसं. मुंबईला जाते यादी, नगरविकास खात्याचा जो मंत्री असतो तो त्या योजनेला मंजुरी देतो. जेव्हा महाराष्ट्रामधली यादी तिथं गेली त्यावेळेला नंदुरबार नगरपालिकेच्या बरोबरच दुसऱ्या बी नगरपालिकेचा प्रस्ताव होता, त्या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी जर तरतूद समजा 16 कोटीची 20 कोटीची असेल तर 20 कोटीमध्ये सर्व नगरपालिकेंना वाटून दिले. नंदुरबार नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती कारण आम्ही सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाच होता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी जे सांगतील तीच कामं मंजूर होतील, तुम्हाला वाटल्यास तुम्ही नवापूरमध्ये कामं सुचवा. नवापूरमध्ये त्यांनी कामं सुचवली, ती नवापूरची यादी नंदुरबारची यादी अशी यादी बनवली आणि ती यादी मुख्यमंत्र्याची सही होऊन आली आणि डिपार्टमेंटकडनं मंत्री महोदयांकडे सुद्धा अवलोकनार्थ जाते फक्त. पण ती साहेबांनी साहेबाच्या PS सुद्धा बिचारा फार आत्मीयतेचा आहे सावडे, त्याने उचलून कपाटात ठेवून दिली, तिला काढलीच नाही 31 मार्चपर्यंत आणि ते लॅब्स झाले 22-23, 23-24 सुद्धा परत मुख्यमंत्र्यांनी यादी मंजूर केली आणि ती सुद्धा गावित साहेबांनी कपाटातच ठेवली.
काढलीच नाहीतर ते काम नवापूरमध्ये 5,75,00,000 रुपयाचे त्यांचे झाले असते आणि 5,75,00,000 रुपयाचे नंदुरबारमध्ये ज्या आदिवासी नगरसेवकांच्या वार्डामधले आपण सुचवलेले होती ती कामं झाली आहेत. पण त्यांनी ते आदेश निघून दिले आणि दोघं ठिकाणी लॅब्स करून टाकले. 31 मार्चला पैसे काढायचे असतील तर पीएची परवानगी लागत होती. कॅफो बिलकुल बैलासारखा बसला होता. ज्यांना पीए सांगायचा प्रतीक जैन म्हणून पीए होता तो ज्याला सांगायचा त्यालाच त्याचंच बिल निघायचं. जे ठेकेदारांनी बिचाऱ्यांनी काम केलं होतं त्यांचं काम पूर्ण झालं होतं तरी 20 कोटी रुपये लॅप्स करून टाकले शेवटच्या दिवशी. कारण त्यांनी टोल दिला नाही त्या प्रतीक जैनला म्हणून त्याची बिलं नाही निघाले. या प्रसंगी ते 20 कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्याचे नंदुरबार तालुक्याचे असतील तर ते लॅप झाले आणि एक प्रकारे त्या ठेकेदारांवर सुद्धा अन्याय झाला. 600 कोटी रुपयाच्या कामामध्ये 1,103 कामं जिती आहेत ज्यांची हायकोर्टातून उच्च न्यायालयातून चौकशी सुरू आहे. 1,103 कामाचे प्रत्येकी 10,00,000 म्हणजे किती होतात जरा सांगा. तर पत्रकारांना विनंती आहे न कामं करता काढून घेण्याचा मनसुबाय होते पण लोकप्रतिनिधी जागृत होते विरोधी पक्ष बी जागृत होता म्हणून फक्त 56 कोटी रुपये निघाले. आणि आम्ही आंदोलन केलं की नाही न काम करता तुम्ही आता तर हे ना सॅटेलाइटवर सगळं दिसून जातं त्या बोलते उसको जिओ टॅकिंग. आम्ही प्रत्येक रस्त्यावर गेलो जिओ टॅकिंग करून आणला. तो रस्ता तसाच होता बापदाद्यापासूनचा पण त्याच्यावर 5,66,000 बिल प्रत्येक रस्त्यावर निघालेलं होतं. आता परत त्याच रस्त्यांवर 600 कोटी रुपये गावित साहेबांनी काढून आणले. 600 कोटी रुपये बजेटमध्ये मान्य केले मंजुरी झाली. एक बी कामाचं टेंडर निघालेलं नाही. त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये असलेल्या रस्त्यावर काम करता येणार नाही प्रसंगी. पण सगळ्या कामांचे ठेकेदार बी फायनल आहे आणि भूमिपूजन बी करून राहिले. आत्ता ना टेंडर बरोबर आहे ना गौतम ना टेंडर आहे ना काही आहे तरी त्या कामांचं भूमिपूजन नंदुरबार विधानसभा मतदारसंघात चालू झालंय. आता ते काम कोणाला मिळेल काय मिळेल त्याचं टेंडर कसं जाईल काय जाईल पण त्यांना त्यांच्या गँगमध्ये ज्याने टोल दिलाय तो त्या रस्त्याचा मालक आहे. तसल्याप्रमाणे बेकायदेशीर भूमिपूजन सुद्धा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या कडनं होतात आहे. म्हणून सुद्धा मी आणि दादा पण कमिशनरला भेटायला गेलो होतो. कमिशनर बी एकदम ऍक्टिव्ह आहे असं मला वाटतं. गेडाम साहेब म्हणून नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे. वरिष्ठ पातळीवरही निवेदन दिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता मी जे ऐकलं होतं खरं खोटं परमेश्वराला माहिती पण 2 IAS अधिकारी आत्ता इथं आले होते आणि ते जलजीवन मिशनची चौकशी करत होते. वरूनही चौकशीचे आदेश झाले आहेत. एक अजून त्याच्याच मुद्दा लक्षात आला. हिनाताईने सांगितलं की KC पाडवी मंत्री असताना सीमा वळवी अध्यक्ष असताना राम रघुवंशी उपाध्यक्ष असताना या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. खरं म्हणजे आत्ताही सांगतो जलजीवन मिशनच्या खऱ्या अर्थाने श्रेय कोणी घेतलं या जिल्ह्यात त्यांनी. केंद्राची योजना आहे. केंद्राची योजना हर घर नल में जल अशी जी योजना होती. गुलाबराव पाटील सरकार राज्याचा मंत्री भूमिपूजन केल्यावर बी सगळ्या ठिकाणी परत जवेरीजी यांनी बी भूमिपूजन केलं. योजनेचा प्रकल्प आराखडा ज्यांनी केला ती एजन्सी गौतम विचारून घेजो रात्री ती एजन्सी केंद्र सरकारने नेमली होती. सीमा वळवीच्या हातात नव्हती. केंद्र सरकारने नेमलेली एजन्सीने सर्वे केला त्यांनीच कुठेतरी टाईप एस्टिमेट करून हे केलं. जर ती योजना ती समितीने केलेला सर्वे फॉल्टी होता तर हिनाताई गावित साहेब सुप्रियाताईने भूमिपूजन करायची गरजच नव्हती. ते थांबवून द्यायला पाहिजे होतं की नाही हे फॉल्टी आहे आम्ही नाही करत भूमिपूजन आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये असा अन्याय होऊ देणार नाही असा संकल्प त्यांनी केला पाहिजे होता. पण त्याचे भूमिपूजन केले सगळं योजनाचे 12 वाजलेले आहेत. त्या योजनेमधून किती गावांना पाणी मिळेल हे तर परमेश्वर तुम्ही आम्ही सगळे हयात राहू तर परत त्या गावांना व्हिजिट करायला जाऊ. त्या सगळ्या योजना नव्या होतील. सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे ठक्कर बाप्पामध्ये केलेले तोडले जातात आहे आता परत ते करावे लागतील. असे सगळे उलाढाल आहे. रस्ते तोडायचे बांधायचे परत तोडायचे हेच कार्यक्रम चालू आहे. माझी परत ताईला विनंती आहे की तुम्ही जेवढ्या योजना केल्या आहेत मग ती जलजीवन मिशन असेल
गॅस वाटप असेल, गाई वाटप असेल, त्यांचे कुठेतरी ऑडिट करा, एवढी हात जोडून विनंती आहे. मी म्हणजे माझं बोलणं थोडस विनोदाचं असतं, खरंच सांगतो. माझ्या टोकर तलावला हे गाय आली वाटून लक्ष्मी खेड्यावरून, तिकडनं लक्ष्मी आहे ती, तिने जसं लव टोकर तलाव पाहिलं तसंच मान टाकून दिली. तो रमेश गावीत बसलेला इथं माझा माजी जिल्हा परिषदचा, अशा प्रत्येक गावामध्ये त्या गायी मरून गेल्या. आपल्या जिल्ह्याचं 1000 लिटर बी दूध वाढलेलं नाही, 10000 गायी मरली.